ऐड ए क्वेश्चन टॅगच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारे रूल काय आहेत हे पाहिले. सेकंड व्हिडिओमध्ये HV म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे कोणकोणती आहेत आणि ती कशी वापरायची याविषयी डिस्कशन केलं. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, आय वॉज सिटिंग बाय द ओपन विंडो रीडिंग अ न्यूजपेपर. आता याचा काय करायचं आपल्याला, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करण्याचा फर्स्ट रूल काय आहे, तर दिलेलं सेंटेन्स आहे असं लिहा आणि त्यानंतर काय करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. तर दिलेलं सेंटेन्स आहे असं लिहिलं आणि त्यानंतर काय दिलेलं आहे, कॉमा दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टॅग. आता दिलेलं सेंटेन्स आहे असं लिहून कॉमा देण्यासाठी हाफ मार्क आहे आणि टॅग लिहिण्यासाठी हाफ मार्क आहे. आता टॅग बघूयात काय होतो याचा, तर दिलेल्या सेंटेन्समधील HV फाइंड आउट करायचं आहे. HV काय आहे बरं, वॉज आहे. तर आपण इथं घेऊ वॉज. त्यानंतरचा रूल काय सांगतो, तर दिलेला सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आयडेंटिफाय करा. तर दिलेल्या सेंटेन्समध्ये नो, नेवर, नॉट, नो बडी, नथिंग असे शब्द जर असतील तर ते सेंटेन्स निगेटिव्ह असतं. आता असे शब्द आपल्या सेंटेन्समध्ये आहेत का, नाही. आणि म्हणून सेंटेन्स काय आहे, पॉझिटिव्ह. मग टॅग कसा होणार, निगेटिव्ह. म्हणून वॉजचा आपण काय करतोय, निगेटिव्ह टॅग घेतोय, वॉजंट. आता त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, प्रोनाऊन. तर दिलेल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट काय आहे, आय आहे आणि तो प्रोनाऊनच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये चेंज करायची गरज नाही आणि म्हणून आपण आय घेतो इथे. टॅग काय झाला आपला, वॉजंट आय. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचे नाही. टॅग काय झाला आपला, वॉजंट आय. सेकंड सेंटेन्स बघा, हे इज लिस्निंग रेडिओ. आता इथं सुद्धा आपल्याला फर्स्ट रूल फॉलो करायचा आहे. काय बरं तो, दिलेलं सेंटेन्स आहे असं लिहा आणि कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टॅग करायचं. टॅगसाठी पुन्हा एकदा सहाय्यकारी क्रियापद शोधायचं. ते काय बरं, इथं इज आहे. घेऊयात आपण, दिलेलं सेंटेन्स अर्थात पॉझिटिव्ह आहे, टॅग कसं होणार, निगेटिव्ह. काय होणार, इज, इजंट. त्यानंतर काय येतो, प्रोनाऊन. प्रोनाऊन काय बरं, इथं ही आहे असं प्रोनाऊनच असल्यामुळे चेंज करायची गरज नाही आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे. थर्ड वन सेंटेन्स बघा, आय शाल लाफ ऍट यू. इथं सुद्धा दिलेलं सेंटेन्स आहे असं लिहा, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आता काय करायचं आपल्याला, टॅग करायचं आहे. अजून काय करणार, या सेंटेन्स मधील सहाय्यकारी क्रियापद काय बघा, शाल आहे. तर शालचा टॅग आपल्याला कसा करायचा आहे, सेंटेन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह. शालचा निगेटिव्ह काय होतो, शाल नॉट किंवा शालंट असं होत नाही, तर तो काय होतो, शांट होतो, शांट. नऊ, आता आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रोनाऊन. दिलेल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट काय आहे, आय. आय हा काय आहे, प्रोनाऊन आहे. सो इथं काय येणार, आय क्वेश्चन मार्क. त्यानंतर लास्ट वन सेंटेन्स बघा, यू हॅव हम्बल अँड स्वीट इन ऑल युअर डील्स. इथं सुद्धा आपण फर्स्ट रूल फॉलो करू. दिलेले सेंटेन्स आहे असं लिहिलं, त्यानंतर कॉमा दिला. दिलेल्या सेंटेन्समधील सहाय्यकारी क्रियापद काय बरं, हॅव. दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे टॅग कसा होईल, निगेटिव्ह. तर हॅवचं काय होणार, हॅवंट. त्यानंतर काय येतो बरं, प्रोनाऊन. दिलेल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट बघा, यू आहे. यू इथं प्रोनाऊन आहे. टॅग काय झाला, हॅवंट यू क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सचा टॅग कसा होतो हे पाहिले. पॉझिटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कसा करायचा हे आपण पाहिले. आता निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कसा करायचा हे पाहू. फर्स्ट सेंटेन्स बघा, आय हॅव नेवर फिअर्ड द टेम्पेस्ट. फर्स्ट रूल काय आपला, दिलेले सेंटेन्स आहे असं लिहा आणि कॉमा द्या. आता हा रूल तर सर्वांना पाठ झालाच असेल. बघू, दिलेले सेंटेन्स आहे असं लिहिले आणि कॉमा दिला. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, क्वेश्चन टॅग करायचा आहे. त्यासाठी फर्स्ट काय केलं पाहिजे आपण,
तर सहाय्यकारी क्रियापद शोधलं पाहिजे. दिलेल्या सेंटेन्स मधलं सहाय्यकारी क्रियापद काय आहे? हॅव. आता आपण इथं सर्व सेंटेन्स जी घेतली ती कुठली आहेत? निगेटिव्ह आहेत. आणि त्यामुळे टॅग कसा होणार आहे? पॉझिटिव्हच होणार आहे. तर हॅवचं हॅवंट करायची गरज नाही, तर हॅवच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर वाक्याचा कर्ता घ्यायचा आहे. कर्ता प्रोनाऊन मध्येच असल्यामुळे आपण आयच घेतो आहोत. तर त्यानंतर क्वेश्चन मार्क. टॅग काय झाला बघा? हॅव आय. सेकंड सेंटेन्स बघा. यश डीड नॉट रिटर्न टू होम. रूलनुसार दिलेले सेंटेन्स आय हॅश लिहिले, त्यानंतर कॉमा दिला, मग टॅग. या ठिकाणी बघा, डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. काही वेळेला ते डीड हे सहाय्यकारी क्रियापद किंवा डू डज सुद्धा आपल्या मेन व्हर्ब मध्येच असतात, आपल्याला ते आयडेंटिफाय करावे लागतात. तर या ठिकाणी डीड वाक्यामध्ये प्रेझेंट आहे, तर तो आपण घेऊ, डीड. त्यानंतर वाक्याचा कर्ता काय आहे? यश आहे. यश हा पुरुषवाचक शब्द आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी प्रोनाऊन काय येईल? ही. टॅग काय झाला? डीड ही, क्वेश्चन मार्क. थर्ड वन सेंटेन्स बघा. आय एम नॉट हंग्री. दिलेले सेंटेन्स आय असे लिहिले, त्यानंतर कॉमा दिला. आता या वाक्यामध्ये बघा, एम नॉट आहे, सहाय्यकारी क्रियापद एम आहे. तर एमचा निगेटिव्ह टॅग जो आहे तो आरंट होतो, पण एमचा पॉझिटिव्ह टॅग हा आर न होता एमच होतो, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण एम घेऊ. प्रोनाऊन आपला किंवा सब्जेक्ट जो आहे तो आय आहे, आय प्रोनाऊनच आहे, सो इथं चेंज करायची गरज नाही. आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. टॅग काय झाला? एम आय. लास्ट वन सेंटेन्स बघा. ही नेवर सेड द ट्रूथ. आता या वाक्यामध्ये बघा, दिलेले सेंटेन्स आय असं लिहू, त्यानंतर कॉमा देऊ. या वाक्यामध्ये बघा, सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, पण ते तिथे प्रेझेंट आहे. कुठे आहे बरं? तर आपल्या मेन व्हर्ब मध्ये. मेन व्हर्ब जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये आले आहे. मग सहाय्यकारी क्रियापद कसं काढायचं बाहेर? पास्ट साठी आपण काय वापरतो? डीड. याचाच अर्थ काय असतो? से प्लस डीड. तर इथे आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापद काय झालेलं आहे? फाइंड आउट झालेलं आहे. सो आपण ते आता बाहेर घेऊ, डीड. त्यानंतर वाक्याचा कर्ता ही आहे. हे हा प्रोनाऊन असल्याने आपल्याला बदल करायचा नाही. आता इथे टॅग काय झाला बघा? डीड ही, क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग करता येईल. पॉझिटिव्ह सेंटेन्सचा टॅग आणि निगेटिव्ह सेंटेन्सचा टॅग कसा होतो हे आपण पाहिले. आता आपण दोन स्पेशल सेंटेन्स पाहूयात. ती काय आहेत बरं? तर ज्या वाक्याची सुरुवात लेट्सने होते आणि ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते, म्हणजेच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचा टॅग कसा करायचा हे आपण पाहू. आता फर्स्ट सेंटेन्स बघूयात आपण. क्वेश्चन टॅग ऑफ सेंटेन्स स्टार्ट विथ लेट्स. लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग. आता इथे गंमत अशी आहे की या वाक्यांचा क्वेश्चन टॅग जो आहे तो ठरलेलाच आहे, म्हणजे फिक्स आहे. तर ज्या वाक्याची सुरुवात लेट्सने होते आहे त्या वाक्याचा टॅग जो आहे तर तो नेहमी शाल वी असतो. हा सेंटेन्स, हा टॅग जो आहे तो ठरलेला आहे. फर्स्ट सेंटेन्स काय बघा? लेट्स डान्स. दिलेले सेंटेन्स आहे असे लिहून घ्या आणि त्यानंतर कॉमा द्या. टॅग फिक्स असल्याने काही बघत बसायचं नाही, शालवी लिहायचे डोळे झाकून. क्वेश्चन टॅग काय? फिक्स आहे. सेकंड सेंटेन्स, सेम इयर. दिलेले सेंटेन्स आहे असल्या, कॉमा द्या. क्वेश्चन टॅग सुद्धा ठरलेला आहे, शालवी. क्वेश्चन मार्क द्यायला मात्र विसरायचं नाही. थर्ड वन सेंटेन्स बघा. लेट्स स्टॉप टीजिंग हिम. दिलेलं सेंटेन्स आय हॅसला, कॉमा द्या. टॅग बदलायचा नाही, शाल वी. त्यानंतर आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कडे वळू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात हे नेहमी क्रियापदाने झालेली असते आणि हे क्रियापद म्हणजेच व्हर्ब जे आहे ते नेहमी
पहिल्या रूपामध्येच असते. थोडक्यात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा सेंटेन्स पॅटर्न जर बघितला तर तो काय असतो, V1 प्लस O/C. नेव्हर फॉरगेट, नेहमी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा, सेंटेन्सच्या सुरुवातीला वर्ब जे आहे ते नेहमी V1 मध्येच दिसते आहे. तर इथे सुद्धा या वाक्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो ठरलेला आहे, तो काय बरं, विल यू. तर नियमानुसार आपण काय करूयात, दिलेले सेंटेन्स आय हॅज लिहून घेऊ, त्यानंतर कॉमा देऊ. फर्स्ट सेंटेन्स काय आपलं, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. टॅग काय येणार, आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे वगैरे शोधत बसायची गरज नाही. आणि ते अजून एक महत्वाची गंमत म्हणजे काय, तर सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पाहायची गरज नाही. तर पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह असो यांचा टॅग काय आहे, ठरलेला आहे. तो टॅग काय आहे बरं याचा, विल यू. तर नियमानुसार दिलेले सेंटेन्स आहे असे लिहून कॉमा लिहिला आणि टॅग ठरलेला असल्यामुळे मी इथं काय घेते, विल यू क्वेश्चन मार्क. सेकंड सेंटेन्स काय बघा, स्टँड अप. दिलेले सेंटेन्स आहे असं लिहू, त्यानंतर कॉमा देऊ आणि टॅग सुद्धा ठरलेला आहे, फार वेळ लावायचाच नाही, विल यू. थर्ड वन सेंटेन्स, ओपन द डोअर. हे सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, सो याचा टॅग सुद्धा आपण काय लिहिणार आहोत, विल यू. दिलेले सेंटेन्स आहे असं लिहून कॉमा देऊन विल यू.